आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे तत्पूर्वी एक महत्वपूर्ण संदेश दशानं कोविड एकोणीस विरुद्ध प्रतिबंधक लसींच्या एकशे पन्नास कोटी मात्रांचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे कोरोनाचा नवा प्रकार सापडल्यामुळे चिंता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर आम्ही श्रोत्यांना आवाहन करत आहोत की शक्य तितक्या लवकर लसींच्या दोन्ही मात्रा पूर्ण कराव्यात आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावं मुखपट्टी सामाजिक ठिकाणी सुरक्षित अंतर हात आणि चेहऱ्याची स्वच्छता या तीन सोप्या उपायांचं पालन करा कोविड संबंधी कोणतीही माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक शून्य एक एक दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा आणि एक शून्य सात पाच या क्रमांकांवर संपर्क साधावा ठळक बातम्या राज्यात आज मध्यरात्रीपासून पहाटे पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत जमावबंदी तर रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत पूर्ण संचारबंदी आरोग्य कर्मचारी फ्रंटलाईन कामगार आणि साठ वर्षांवरच्या सहव्याधी नागरिकांना उद्यापासून मिळणार कोरोना प्रतिबंधक वर्धक मात्रा नागरी सहकारी बँका सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जातील केंद्रीय अर्थराज्यमंत्री राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचं प्रतिपादन आणि विदर्भात अवकाळी पावसानं शेतपिकांचं नुकसान हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा राज्यात कोरोनाच्या ओमायक्रॉन या विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य सरकारनं नवे निर्बंध लागू केले आहेत हे निर्बंध आज मध्यरात्रीपासून लागू होतील यानुसार पहाटे पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत जमावबंदी लागू केली आहे या काळात पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही रात्री अकरा ते पहाटे पाच या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही प्रवास करता येणार नाही लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त पन्नास व्यक्तींच्या उपस्थितीलाच परवानगी असेल तर अंत्यविधीसाठी जास्त जास्तीत जास्त वीस लोकांना उपस्थित राहता येईल सामाजिक धार्मिक सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना कमाल पन्नास जण उपस्थित राहू शकतील शाळा महाविद्यालयं पंधरा फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत यात केवळ राज्यमंडळाद्वारे घेतल्या जाणाऱ्या केवळ दहावी बारावीच्या परीक्षा तसंच इतर सरकारी शैक्षणिक विभागांकडून घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमांना नियोजित कृती कार्यक्रमांना अपवादात्मक स्थितीत परवानगी मिळणार आहे जलतरण तलाव व्यायामशाळा सौंदर्य गृह बंद राहतील केशकर्तनालय पन्नास टक्के क्षमत राहतील मात्र कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचं पालन त्यांना करावं लागेल मनोरंजन उद्यानं वस्तू संग्रहालय संग्रहा किल्ले स्थानिक पर्यटन स्थळं बंद राहतील मॉल्स बाजार संकुलं यांना पन्नास टक्के क्षमतेनं परवानगी असेल मात्र त्यासाठी सरकारनं दिलेल्या नियमांचं पालन करावं लागेल नागप्रात देखील महानगरपालिकेनं समान निर्बंध लागू केले आहेत कुठल्याही प्रकारची टाळेबंदी करून आपल्याला महाराष्ट्र ठप्प करायचा नाही कोरोना विषाणूपासून राज्य कायमचं मुक्त करायचं आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे आरोग्याचे नियम पाळण्यात हलगर्जीपणा करू नका असं आवाहन त्यांनी आपल्या निवेदनातून काल जनतेला केलं नियम धुडकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणांना दिले आहेत आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कामगारांसाठी तसंच साठ वर्षांवरील सहव्याधी असलेल्यांना उद्यापासून कोविड प्रतिबंधक वर्धक मात्रा अर्थात बुस्टर डोस द्यायला सुरुवात होईल बुस्टर डोस मिळवण्यासाठी नवीन नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याचं केंद्र सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट केलं आहे ज्या पात्र नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले ते थेट लसीकरण केंद्रावर जाऊन वर्धक मात्रा घेऊ शकतात वर्धक मात्रांसाठी ऑनलाईन नोंदणी कालपासून सुरू झाली आहे पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या निवडणूक कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन कामगार मानलं जाईल आणि उद्यापासून त्यांना देखील आरोग्यवर्धक मात्रा दिली जाईल लसीकरणाची गती कायम ठेवायचं आणि कोविड योग्य नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे एका आठवड्यात पंधरा ते अठरा वयोगटातील दोन कोटींहून अधिक मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आल्याचा आनंद आहे असं मोदी यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात एकशे पन्नास कोटी एकसष्ट लाखांहून अधिक कोविड लसीचे डोस दे आले आहेत देशात कोविडचा फैलाव वेगानं होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी आढावा बैठक बोलावली आहे ओमायक्रॉनच्या उद्रेकानंतर गेल्या महिन्यातही त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन सतर्क राहण्याचा इशारा दिला होता आज प्रवासी भारतीय दिन आहे महात्मा गांधी एकोणीसशे पंधरा साली याच दिवशी भारतात परत आले होते त्या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो जगभरात तीन कोटी दहा लाख भारतीय विविध देशांमध्ये राहत आहेत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीय दिनानिमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनीही प्रवासी भारतीय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नागरी सहकारी बँका महत्वपूर्ण काम करत असून ग्रामीण आणि शहरी स्तरावर या बँका सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्या आहेत त्यामुळं त्यांना सक्षम करण्याची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केलं तसंच त्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर प्रयत्न करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं संवाद पुणे या संस्थेतर्फे डॉक्टर कराड यांच्या उपस्थितीत बँकिंग वार्तालापचं आयोजन आज करण्यात आलं होतं डॉक्टर कराड म्हणाले की नवीन पिढी डिजिटलायझेशनमुळं ऑनलाईन व्यवहाराला प्राधान्य देत आहे बँकांचं जेवढं डिजिटलायझेशन होईल तेवढे व्यवहार पारदर्शक होतील आणि बँकिंग क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा बसेल एकीकडे बँकांचं होणारं डिजिटलायझेशन आणि तळागाळापर्यंत बँकिंग सेवा पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारची कटिबद्धता या दोन्हींचा सुवर्णमध्य साधत धोरण आखावं लागेल असंही त्यांनी सांगितलं गेल्या वर्षी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागून अकरा नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे तरीसुद्धा दोषींवर ठोस कारवाई झाली नसल्यानं पीडित मातांनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नऊ जानेवारीच्या पहाटे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून दहा नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता तर एका बालकाचा उपचारादरम्यान नागपूर इथं मृत्यू झाला होता या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला असताना अनेक राजकीय नेत्यांनी रुग्णालयात भेटी देऊन दोषींवर कारवाईची मागणी केली होती या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करून सात डॉक्टर आणि परिचारिकांवर कारवाई करण्यात आली होती तब्बल एकोणचाळीस दिवसानंतर दोन कंत्राटी परिचारिकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सरकार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करून दोषी डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पीडित मातांनी केला आहे नागप्रात आज सातशे तेवीस नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर एकोणसत्तर रुग्ण बरे झाले गोंदिया जिल्ह्यात आज बहात्तर नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर आठ रुग्ण बरे झाले आज बुलडाणा जिल्ह्यात चौतीस नवे रुग्ण आढळले जिल्ह्यात एकशेछत्तीस सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू असून आज पाच रुग्ण कोविडमुक्त झाले चंद्रपूर जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या तीनशेच्यावर पोहोचली असून दोन जणांनी कोरोनावर मात केली तर एकशे सहा नवीन रुग्ण आढळले उत्तर नागप्रातील ब्लॉक क्रमांक तेरा चौदा आणि पंधरामध्ये मौजा नारी जरीपटका इंदोरा बिनाकी हंसापुरी वांजरी कळमणा चिखली परिसरात नागपूर जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सिमेंट रस्ता संरक्षण भिंत वाचनालय इमारत बगीचा सौंदर्यीकरण गडरलाईन समाजभवन ग्रीन जिम खडीकरण गट्टू लावणं सेप्टिक टँकचं से बांधकाम पावसाळी पाणीवाहिकेचं काम ध्यान केंद्र इमारतीचं बांधकाम बॅडमिंटन हॉल आणि वुडन कोर्टचं बांधकाम कम्युनिटी हॉल आणि वाचनालयाचं बांधकाम आवारभिंत सपाटीकरण आणि पादचारी मार्गाचं बांधकाम इत्यादी एकूण विकास कामांवर पाच कोटी ऐंशी लक्ष रुपये खर्च होणार आहेत शहरात कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं विविध विकासकामांचं भूमिपूजन आभासी पद्धतीनं करण्यात आलं यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी विना मास्क असणाऱ्या नागरिकांना समज देऊन मास्क घालून कोविड नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित रामदास कामत यांचं काल रात्री वृद्धापकाळानं निधन झालं नव्वद वर्षांचे होते मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकांच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार असलेले पंडित कामत हे मूळचे गोव्याचे संगीत संशय कल्लोळ या नाटकानं आपल्या संगीत रंगभूमीवरील कारकिर्दीची सुरुवात त्यांनी केली होती त्यानंतर त्यांनी संगीत शारदा संगीत सौभद्र संगीत मानापमान अशा अठरा संगीत नाटकांमधून काम केलं संगीत मत्स्यगंधा हे त्यांचं अत्यंत गाजलेलं नाटक असून गुंतता हृदय हे नको विसरू संकेत मिलनाचा यासारखी त्यांची अनेक नाट्यपद गाजली त्यांनी गायलेली जनविजन झाले अंबरातल्या निळ्याघनांची शपथ तुला आहे देवा तुझा मी सोनार अशी कितीतरी गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत दोन हजार पंधरा साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना मानाच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं दोन हजार नऊ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं विदर्भात अवकाळी पावसानं शेतपिकाचं नुकसान झालं असून वातावरणात गारठा वाढला आहे अमरावती जिल्ह्यात कालपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या मतदारसंघातील नुकसान झालेल्या राजुरा आडगाव बेलोरा या ठिकाणी दौरा करून शेतकऱ्यांना भेट दिली तसंच प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन पाहणी केली त्यांनी तलाठी कृषी अधिकारी कृषी मंडळ अधिकारी यांच्या उपस्थितीत शेतीचे तातडीनं पंचनामे करून प्रस्ताव पाठवण्याचे आणि तात्काळ पूर्ण नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले यावर्षी अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी आणि संततधार पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं बुलढाणा जिल्ह्यात रात्री अवकाळी पाऊस पडल्यानं कडाक्याच्या थंडीत मोठा गारवा निर्माण झाला आहे त्याचबरोबर सध्या शेतात जमा झालेल्या तुरीच्या गंजी या पावसानं मोठ्या प्रमाणात भिजल्यानं शेतकरी वर्गाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जिल्ह्यातील खामगाव शेगाव संग्रामपूरसह अनेक तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस पडल्यानं हवेत गारवा निर्माण झाला असून दिवसभर ढगाळ वातावरण कायम होतं दरम्यान आज नागपुरात सकाळी झालेल्या पावसामुळे वातावरणात गारठा वाढला नागपूर नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या विदर्भातील अमरावती भंडारा नागपूर गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा इथं विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार